आणि एक सविस्तर बातमी, नाशिकमध्ये सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्यामुळे कोलमडली आहे. 10वी आणि 12वीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि त्या दरम्यान नाशिक शहरात सिटीलिंक बसचा बंद पुकारण्यात आलेला आहे. पगार, बोनस आणि PF मिळत नसल्यानं कर्मचारी या ठिकाणी आक्रमक झालेत. थेट जाऊयात आपण नाशिकमध्ये, आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आहेत आपल्यासोबत. चंदन, आपण पाहतोय गेल्या अनेक महिन्यांपासून सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा काढला जात नाहीये, त्यामुळे वारंवार संप करण्याची वेळ त्यांच्यावर येते. निकिता, 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि ऐन 12वीच्या परीक्षेमध्ये शहरातील विद्यार्थ्यांना या संपाचा फटका बसलेला आहे. सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन पुकारलं आहे त्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की शहरामध्ये वाहतूक करणाऱ्या सिटीलिंकच्या 150 बस ज्या आहेत त्या या ठिकाणी डेपोमध्ये आहेत आणि कुठल्याही प्रकारे आता संप जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मागे घेणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. पगार वेळेवर मिळत नाही आहेत, पगार वाढ तर लांबच राहिलेली आहे, बोनस मिळत नाही आहे, PFचे अकाउंट अनेक कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी नसल्याचं या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आरोप केलेला आहे. यापूर्वी देखील जवळपास 4 ते 5 वेळेला कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं, मात्र फक्त आश्वासनं मिळतात, प्रत्यक्षात कृती होत नाही आणि त्यामुळे आता जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र एकूणच या संपूर्ण आंदोलनाचा फटका जो आहे तो शहरातील विद्यार्थ्यांना खास करून बसतोय, कारण 12वीच्या आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत आणि ऐन परीक्षेमध्ये आता या विद्यार्थ्यांना या संपाचा फटका बसतोय, त्यामुळे शहरातील एकूणच वाहतूक व्यवस्था देखील पूर्णपणे कोलमडल्याचं चित्र निकिता बघायला मिळत आहे. अगदीच चंदन, जाणून घेत राहू तुर्तास, धन्यवाद.